छगन भुजबळ तेव्हा म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही, घटनेचा अभ्यास नाही, चौथी नापाशी हे गावठी आहे, मी गावठी असून दे मी पार बधीर आहे, तुला काय करायचं, मला काय लग्न करायचं तुझ्या संग, मी फार पागल आहे येणार आहे मी, पण मराठ्यांना न मिळणार 70 वर्षाचं आरक्षण आतापर्यंत 1.5 कोटी मराठ्यांना दिलं नाही, तो आज छाताडावर पाय देऊ, अरे मी पुरा येणार आहे, मला काहीच कळत नाही, नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांना विनंती करायची, तुम्ही छगन भुजबळला बळ द्यायला लागलात आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही त्याला बळ घ्या, कडाला घेऊन हिंडा, त्याचे मुखे घ्या, आम्हाला नाही देणं घेणं, पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची, आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानला नाही, कधी विरोधक मानलं नाही, तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना घालायला लागलात, आणि तुमचा दुसरा एक पण आहे कि मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमागा जो निरेटिव्ह पसरला होता, जो गैरसमज पसरला होता, तो भरून काढणार आहे, फडणवीस साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा, खड्डे भरून काढा, चढ उतार भरून काढा, आम्हाला मराठ्यांना नाही देणं घेणं, पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातलं पुरं भाजप संपून बसू नका, माझं तुम्हाला सांगणं आहे, आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही, कधी मानणारही नाही, आमचं आहे ते आरक्षण द्या हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते, पण जर छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर 288 उमेदवार पडत असते तुमचे, छगन भुजबळ साहेब आम्हाला आमच्या लेकराच्या पुढे काय दिसत नाही, आता भाजपच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांनी ठरवलंय नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू, 10% मराठे सुधरतील राजकारणात जाऊन, पण 90% मराठ्यांचं काय, आणि या मनोजा रांगेने नेमका तोच विडा घेतला की 10% सुधरायचे नाही पण 90% गरीब मराठे सुधरायचे, त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार निवडून दिले, 106 आमदार, हे तुम्ही विचारला, आता तुम्ही छगन भुजबळ आमच्या विरोधात उभा केला, बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागलात, आणि माई बापा हो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय, ओबीसीच्या छगन भुजबळची मागणी काय आहे, मराठ्यांच्या 54 लाख दिलेल्या नोंदी रद्द करा, आणि याला पाठबळ फडणवीस साहेबांचं सरकारचं, म्हणजे मला एक सांगा, आतापर्यंत यांना आरक्षण दिलं गेलं, 1967 ला एकदा आरक्षण दिलं, त्यावेळी 180 जाती घातल्या, त्याच्या 83 क्रमांकाला कुणबी व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं, 180 जातीमध्ये उदाहरणार्थ माळी समाजाची जात आहे, तिचा व्यवसाय शेती आहे, अगोदर एक माळी समाजाची जात घातली गेली, त्याच्यानंतर माळी समाजाच्या राहिलेल्या पोटजाती आरक्षणात नव्हत्या, त्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून एक माळी समाजाची जात आरक्षणात घातली, त्यानंतर बाकीच्या जाती घातल्या गेल्या, म्हणजे अगोदर जाती होत्या 180, आज त्या जाती आहेत 400 साडेचारशे, याच कारण आहे अगोदर एक जात घातली, राहिलेल्या जाती या पोट जाती म्हणून घातल्या, उपजाती म्हणून घातल्या,
व्यवसाय सारखाचे म्हणून घातले. माझ आणि माझ्या समाजाचं 10 महिन्यापासून हे म्हणणं आहे, 83 क्रमांकाला ओबीसी यादीत 83 क्रमांकाला कुणबी म्हणून आहे. तर कुणबी मराठ्यांचा आणि कुणबीचा व्यवसाय सारखाच, त्यांचाही शेती आमचाही शेती. आपण त्यांना प्रश्न विचारला, फडणवीस साहेब कुणब्याची आणि मराठ्यांचा रुटीबिटी व्यवहार होते, व्यवसायी सारखाच आहे, आमचे नाते होते एकमेकांमध्ये व्हायला लागले, मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? तुम्ही 180 जातीच्या 450 जाती केल्या, हे काम करायचं सोडून तुम्ही त्याला शिकवायला लागले, छगन भुजबळाला साथ द्यायला लागले, आमच्या विरोधात त्याला उठवायला लागले. फडणवीस साहेब तुम्हाला माझा सवाल, विरोध म्हणून नाही पण तुम्हाला सावध करायचंय म्हणून, काय समाजाला आम्ही खोटं सांगितलंय? अंतरवालीत आंदोलन बसला, आमच्या आई भाईच्या बहिणीच्या छाताला तुम्ही गोळ्या घातल्या की नाही घातल्या? काय खोटं सांगितलंय? आजही आमच्या माता मावल्या आणि पोरांना रस्त्याने चालता येत नाही, हे खोटं आहे का? तरीही फडणवीस साहेब तुम्ही आमच्यावर 307 सारख्या केसेस केल्या, हे खोट आहे का? आमचा सवाल आहे फडणवीस साहेब तुम्हाला, काय समाजात गैरसमज पसरला आहे? जे खरं आहे ते समाजाला माहिती आहे. म्हणून तुमच्या भाजपात असलेला आणि शिवसेनेत असलेला गोरगरीब मराठा सुद्धा तुमच्यापासून बाजूला गेलाय, तुमच्यापाशी फक्त मराठ्यांचे नेते राहणार आहेत. तुम्ही खरं बोलत नाहीये फडणवीस साहेब, तुम्ही मला म्हणला होता सगळ्या केसेस मागे घेणं आंतरवाली साहेब राज्यातल्या, तुम्ही नाही घेतल्या, उलट तुम्ही लाखो मराठ्यांच्या गोरगरीब पोरावर राज्यात केसेस दाखल केल्या, हे खोट आहे का? फडणवीस साहेब आम्ही गैरसमज किंवा नॅरेटिव्ह नाही पसरवला, तुम्ही लाखो केसेस आमच्या पोरांवरती केल्या. फडणवीस साहेब आमच्या आई बहिणीच्या डोक्या पडून सुद्धा तिच्यावर केस झाली, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई ओढायला सुद्धा कुणी नव्हता, 5-5 वर्षाचे लेकरं किंचकाळ्या देत होते, अश्रुधुराच्या नळकांडलेले लेकरं ओक्सा बोक्सी आणत होते. त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्ही म्हणालात की माझ्याच पोलिसाला मारलं, तुमचे पोलीस नाही चलत आहे. तुम्ही मराठ्यांना येड्यात काढायचं बंद करा. आम्ही काय खोटं नाही बोललो, आणि मी जातो आणि क्षेत्र मराठा, आम्ही खोटं बोलत नसतो. तुम्ही कितीक तरी वेळेस डाव टाकले, आता तुम्ही नवीन डाव टाकला, छगन भुजबळ त्याला हाताखाली धरलं आणि ओबीसीचा एक गठ्ठा करायचं ठरवलं. फडणवीस साहेब छगन भुजबळ राजकारणी माणूस आहे, देव जेलला जाईन, तुम्हाला सुद्धा जाता जाता घेऊन जाईन, त्याचा नादी नका लागू. मराठे 51-55% येत, तुम्ही किती भारी उमेदवार जागीरदार उभा केला तरी मराठे त्याला पाडीत असते. म्हणून या नांदेडच्या नगरीतून फडणवीस साहेब माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही तुम्हाला शत्रू आणि विरोधक मानलेलं नाही हे जाहीरपणानं माझ्या मायबाप समाजासमोर सांगतो, आम्हाला राजकारणात जायचं नाही, मलाही जायचं नाही आणि माझ्या समाजालाही जायचं. आमचं हक्काचं आरक्षण ओबीसीतून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, आमचे सगळे गॅजेट लागू करा, सगळ्या स्वयंची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा, ते टिकवायचं सुद्धा तुम्हीच. हेच मराठे तुम्हाला हे सगळं दिल्याच्या नंतर डोक्यावर घेऊन नसतील. मराठे कोणाचा उपकार ठेवत नाहीत, पण तुम्ही जर त्या भानगडीत पळलात
खड्डे भरून काढायचे, निरेटिव्ह कमी करायचा, छगन भुजबळला पडेल पाडेल गोळा करायला लाव. तर महाराष्ट्रात एकटेच 50-55% मराठे आहेत कोणाला सुधरून देत नसते. आणि त्यातले त्यात मी तुम्हाला फुटत नाही म्हणून मी बी इमानदार या मायबाप समाजासोबत त्यांचा मुलगा म्हणून आहे. डाळ शिजून देत नसतो मी तुमची. मी तुम्हाला फुटत नसतो, मॅनेज होत नसतो, मला पदवी नको. आणि आणखीन एक सांगायचं राहिलं राव फडणवीस साहेब तेवढं ते मी सांगतो लगेच. त्या चंद्रकांत दादाला एकदा आधी सूचना वाचायची सांगा. चंद्रकांत दादाला माहित नसतं काही आणि तुम्ही सोडितात त्याला आमचं अंगाव. फडणवीस साहेब तुम्ही सोडलेलं आहे. छगन भुजबळ, तेओ, गिरीश महाजन साहेब एक, हे 4-5 जण तुम्ही सोडलेत आम्हाला कळतंय. तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय हुशार आहेत, उपमुख्यमंत्री झालात. पण त्या उपमुख्यमंत्री पदावर बसवणारे ही जनता आहे मराठ्यांची. तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय शान आहे, सगळ्याला कळतं. आम्हाला आमच्या लेकराचं कळतं, जसं तुम्हाला सत्य द्यायचं कळतं तसं. त्या चंद्रकांत पाटील दादाला एकदा सांगा, त्याला आमच्या अंगावर नका घालू. ती गैरसमज असा पसरायला लागलाय, सगळ्या सोयरेची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे असं ते म्हणतो. मी या नांदेडच्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो. 5 मिनिटात दूर घेतो आता. माझं एकच सांगणं आहे फडणवीस साहेबाला की त्यांना सांगा गैरसमज पसरू नका. सगळे सोयरे आणि नातेवाईक याच्यात फरक आहे. नातेवाईकाचं 17 अंमलबजावणी केलेली आहे. कोण? 2017. ते म्हणते चंद्रकांत दादा असं मीडियात येऊन बोलतेत 17 त्याची अंमलबजावणी केलेली आहे. मग मी म्हटल्याप्रमाणे ते झालेलं आहे. तुका म्हटला तुला काय माहित होतं याच्यातलं. इथं सगळे सोयरे नातेवाईकात फरक आहे. जर चुल एका मराठ्यांच्या माणसाचे निघाले त्याचे चुलते पुतणे काके आजोबा बहीण यांना इतिहास नोंदीच्या आधारावर मिळतो. 10 महिन्यापासूनच्या माझ्या समाजाला माहीत आहे मी काय बोलतोय. आणि ज्या माझ्या समाजाला मराठा बांधवाला माहीत नसेल त्यांनी 10 महिन्यापासूनच्या TV वरच्या बैठ काढायला सुरुवात करा. आपलं म्हणणं असं आहे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. नोंद नाही निघाली तरी. कारण ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या मराठ्यांचा आणि त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय. आणि तुम्ही आरक्षण हे व्यवसायाच्या आधारावर दिलंय म्हणून जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर मी सांगताना 2-3 उपोषणात असं सांगितलेलं आहे ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर शपथपत्र देऊन नोंद न निघाल्या मराठ्यांची प्रमाणपत्र याच नोंदीच्या आधारावर निघाल्याच्या नंतरच मी उपोषण मागे घेणार आहे असा माझा सरकारला त्यावेळेचा शब्द आहे. मराठ्यांसुद्धा मी अगोदर सगळ्या सोयऱ्यांचं पत्र बघणार याला दिलंय का तरच ती अंमलबजावणी लागू. मराठ्यांचं प्रमाणपत्र निघालंय आणि त्याच्या सोयऱ्याचं नोंद नसून निघालंय याच नोंदीच्या आधारावर त्याच वेळेस मी आंदोलन मागं घेईल असं सांगितलेलंय. नसता घेणार नाही. ते चंद्रकांत दादा पाटील काय म्हणते ते म्हणते 17 आम्ही अंमलबजावणी केली. मी विचारलं कशी केली वा त्यांना नाही दुसऱ्याला त्याचं मत जमत नाही. म्हणलं सांगा कशी. ते म्हणले ज्याची नोंद निघाली त्याच्या चुलत्याला देतो, पुतण्याला देतो, त्याच्या आजोबाला देतो. हे झाले सगळे सोयरे. म्हणलं आमच्यात नाही बाबा मराठ्यात असले सगळे सोयरे. कारण मराठ्यात चुलत्या पुतण्यात लग्न होतच नाही. ते सगळे सोयरे असूच शकत नाहीत. आमची व्याख्या काय आहे ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं. व्याख्या काय मराठा समाजात
पिढ्यांना पार परंपरेनुसार राज्यांतर्गत लग्नाच्या सोयरीकी जुळतात गणगोतात ते सगळे सोयरे अशी आमची व्याख्या आहे. त्यांना द्यायचं आणि मग काहीच बोलत नाहीत ते. माझी या नांदेडमधून सरकारला विनंती, ह्या भानगडीत तुम्ही पडू नका, मराठ्यांना त्रास द्यायचं काम करू नका. फडणवीस साहेब ही आतापर्यंत बोललेलं ही तुम्हाला इशारा नाही, काय नाही काय नाही, ही विनंती. तुम्ही छगन भुजबळला मंत्रीपद देऊन मराठ्यांच्या अंगावर घातलंय, त्याला थांबवा. दुसरा आंतरवालीचा पुढं तुम्ही छगन भुजबळ आंदोलन बसायला सांगितलं, ते पण थांबवा. पुढं बसू नको म्हणा, राज्यात काय चढायला जागा. एकमेकाच्या पुढं बसल्यावर वाद होतच ना, होणारच ना, पण आम्ही वाद होऊ दिला नाही. मी सगळ्या परिसरात सांगितलं, अजिबात सामान्य उपिषद आणि मराठ्यात वाद होऊ द्यायचा नाही. छगन भुजबळ दंगली लावेल आणि बंगल्यात जाऊन येशीत बसल. गोरगरीब ओबीसीला, गोरगरीब मराठ्याला त्रास भोगावा लागेल. मराठे शांत बसले, ओबीसी बांधव सामान्य सुद्धा शांत बसले. यांनी जाणून बुजून त्रास द्यायचं काम सुरू केलं. आपण फडणवीस साहेबांचं नाव यासाठी घेतोय की सत्तेत ते येत आणि ते सत्तेत असताना ही मस्ती आल्यासारखा छगन भुजबळ करतोय. आपलं म्हणणं आहे छगन भुजबळने एवढी ताकद धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरले असते तर गोरगरीब धनगरांच्या लेकरांचं आज कल्याण झालेलं दिसलं असत. आता ते काय करतय, त्याने वाट नाही केल्या, त्याने गोळा केलेत बरेच. प्रत्येकाला वाटून वाटून दिलंय काम, तू हे बोल, तू ते बोल, तू ते बोल. आपण बाकीच्याला विरोधकच मानलेलं नाही. ही सगळं काम छगन भुजबळ करतो. मराठ्यांच्या आरक्षणाचा खरा मारेकरी छगन भुजबळ, तेव मुकादम हे सध्या. त्याच्यामुळं तेव जातीवाद पसरवतोय. माझी तुम्हाला शेवटची हात जोडून विनंती, छगन भुजबळ साहेबांना बळ देऊन मराठ्यांचं वाटोळं करण्यापेक्षा फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे, तुम्ही मराठ्यांचं ठरल्याप्रमाणे शिंदे साहेबांनी तुम्ही दोघं द्या. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, ही विनंती आमची तुम्हाला. आणि आडवं चालायचा प्रयत्न केला तर मग मराठे 288 पाडायचे का उभे करायचे ठरित असतील आणि सगळ्याचे काढून टाकत असतील. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.